पवारसाहेब दरबारी राजकारण करतात ना, वतनदार सरदारांच्या टोळीचे प्रमुख आहेत पवारसाहेब, तरीही आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो, कारण पुरोगामी फुलेशाहू आंबेडकर, फुलेशाहू आंबेडकर तुमच्या तोंडात उठता बसता असतं. ठीक आहे, पवारसाहेबांनी नाव नाही घेतलं तरी सत्य आणि संविधानात्मक चौकट आणि सामाजिक न्यायाचं धोरण या बाबतीमध्ये आम्ही आवाज उठवणार. पवारसाहेबाकडून आम्ही आता अपेक्षा सोडलेल्याच आहेत. आणि छगनरावजी भुजबळ साहेबांनासुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही आता असले उद्योग बंद करा. आज शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली, सर्वपक्षीय बैठकीला मी का गैरहजर होतो तर याचं कारण त्यांनी सांगितलं आहे की जरंगेसोबत सरकार काय बोलतं, हाकेंसोबत सरकार काय बोलतं हे मला माहीत नाही, आधी ते मला सांगा मग मी यामध्ये येतो. अहो पवारसाहेब, जरंगे पाटलांच्या मागण्या असतील किंवा त्यांना दिलेली उत्तरं अशी असणार नसतील किंवा आमचं ओबीसींच्या संदर्भातलं आंदोलन वडीगोद्रीचं असेल, आम्ही शासनाला काय मागण्या केल्या होत्या आणि शासनाला आम्हाला काय उत्तर दिलं होतं, अहो मीडिया रात्रंदिवस लाईव्ह प्रोग्राम दाखवत होतं या महाराष्ट्राला, तुमच्यापर्यंत कसं काय पोचलं नाही पवारसाहेब, खरंच न उलगडलेलं खोड आहे. आणि पवारसाहेब तुम्ही भूमिका घ्यावी. पवारसाहेब तुमच्याकडून महाराष्ट्रातला ओबीसी तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर या देशाचं नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आहे. शेवटी तुम्हाला शुभेच्छा आहेत आमच्या. शरद पवार पुढे बोलताना म्हणालेत की जे आंदोलनकर्ते आहेत म्हणजे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरंगे पाटील आणि ओबीसीचं आंदोलन करताना एक गृहस्थ असं तुमचं नाव सुद्धा घेणं त्यांनी टाळले. अरे 18 पगड जातीच्या लोकांना, ओबीसीच्या लोकांना, एका मेंढपाळाच्या पोराचं नाव कशाला घेतील पवारसाहेब? पवारसाहेब दरबारी राजकारण करतात ना, वतनदार सरदारांच्या टोळीचे प्रमुख आहेत पवारसाहेब, तरीही आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो, कारण पुरोगामी फुलेशाहू आंबेडकर, फुलेशाहू आंबेडकर तुमच्या तोंडात उठता बसता असतं. ठीक आहे, पवारसाहेबांनी नाव नाही घेतलं तरी सत्य आणि संविधानात्मक चौकट आणि सामाजिक न्यायाचं धोरण या बाबतीमध्ये आम्ही आवाज उठवणार. जनतेला अपिलिंग भाषा आम्ही बोलणार. पवारसाहेबांनी नाव घेऊ नाही घेऊ, त्यांनी भूमिका घेऊ नाही घेऊ, पवारसाहेबाकडून आम्ही आता अपेक्षा सोडलेल्याच आहेत. आणि छगनरावजी भुजबळ साहेबांनासुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही आता असले उद्योग बंद करा, जनतेमध्ये जाऊया आपण. भुजबळ साहेब, जनता काय म्हणते, ग्राउंडला आपण गेलं पाहिजे, जनतेच्या मनातला आक्रोश काय आहे त्याचा आवाज भुजबळ साहेब तुम्ही बना. हे बंद करा सगळं, हे प्रोफेशनलपणा. काय होणार आहे यानं लोकसभेला तुम्ही बघितलं आहे भुजबळ साहेब, त्यामुळे हे स्क्रिप्टेड जरांगे हे भावलं आहे नुसतं, हा स्क्रिप्टेड प्रोग्राम आहे आणि हा शरदचंद्रजी पवारांचा स्क्रिप्टेड प्रोग्राम आहे. त्यामुळे पवारसाहेब नाही घेतलं नाव आमचं तरी चालेल, पण इथला ओबीसी, इथले 18 पगड जाती, इथले बलुते आलोते निश्चित कुणाचं नाव घ्यायचं आणि कुणाचं नाव नाही घ्यायचं हे निश्चित ठरवेल. दुसरीकडे ते म्हणतात की सरकार म्हणतंय की विरोधी पक्षांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं याची भूमिका आम्हीच का स्पष्ट करावी, कारण आरक्षण द्यायचंय ते सरकारला द्यायचंय, विरोधकांनी ही भूमिका आधी का स्पष्ट करावी? काय असतं, सामाजिक न्यायाचं धोरण ठरवत असताना जातीपातीच्या पलीकडं, पक्षांच्या विचारधारेच्या पलीकडं जाऊन या महाराष्ट्रामधल्या सर्व लोकांचं हित जपायचं असेल आणि त्यामधून जर एक सामाजिक दरी निर्माण झाली असेल त्या प्रश्नासंदर्भात, तर त्यावरती ओव्हरकम करण्यासाठी सर्वपक्षीय लोकांनी एकत्रित येणं अपेक्षित आहे. आणि एकत्रित आल्यानंतर सर्वमान्य तोडगा, कुठलंही राजकारण न आणता, कुठलाही युगो न आणता, एक सामाजिक न्यायाची भूमिका जर घेतली तर या महाराष्ट्रातल्या जनतेला ती अपिलिंग असते. त्याला तुम्ही हजर राहणार नसाल मला माहीतच नाही, हा मला वाटतंय हा पवारसाहेबांचा स्क्रिप्टेड प्रोग्राम आहे या महाराष्ट्रामधला, आणि तो ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळं आम्ही पवारसाहेबाकडून जास्त अपेक्षा करत नाही. आम्ही अपेक्षा व्यक्त केल्या. भुजबळ साहेब जायच्या अगोदर मी मीडियाद्वारे अनेक मुलाखतीमधून म्हणत होतो की पुरोगामी नेते कुठं आहेत, जाणते राज्य कुठं आहेत, फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेणारे माननीय शरदचंद्रजी पवार कुठं आहेत, पण त्यांनी आज दाखवली त्यांची मनोवृत्ती. खेद व्यक्त करावा असा वाटतो या महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या या नेतृत्वाबद्दल.